नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव भागवत सोपनराव वा, मी राहणार टाकळवान, तालुका परभणी, जिल्हा परभणी। या ठिकाणी बायोला ही एक जैविक बुरशीनाशक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आणि बीज प्रक्रिया ही करून दाखवणार आहे। याची बीज प्रक्रिया करण्यासाठी 1 किलोसाठी 25 ml प्रमाण असं वापरावं लागणार। आता तुम्ही मी करून दाखवतो, बघा। जैविक बुरशीनाशक आहे, अशा प्रकारे टाकायचं आणि याला सर्व असं सगळं सर्व बियाला लागेल अशा प्रकारे मिक्स करायचं। हात लागलं तरी काही नाही, जैविक आहे तरी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाली सोयाबीनची पूर्णपणे बीज प्रक्रिया। बायोला हे बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यामध्ये बीज प्रक्रिया केल्यानंतर उगवण क्षमतेचे प्रमाण चांगल्या प्रकारे होते, त्याच्यानंतर त्याच्या जमिनीतल्या अन्नद्रव्याचं जे हे प्रमाण आहे, अन्नद्रव्य पिकाला ओढण्यासाठी चांगल्या प्रकारे ना काही ओढू शकतात, त्याच्यानंतर त्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते। त्यामुळे बायोला हे सर्वांनी वापरून बघावं। बीज प्रक्रिया करते वेळेस शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवावं, बीज प्रक्रिया केल्या लगेच पेरणी करू नये, त्याला चांगलं 5 ते 10 मिनिटं सुकवावे आणि नंतरच पेरणी करावी। ठीक, धन्यवाद।